श्री क्षेत्र पंढरपूर महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातल्या भीमा नदीच्या काठी वसलेलं जगद्विख्यात तीर्थक्षेत्र. युगे 28 विटेवर उभा असलेला हा पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. ऐतिहासिक संदर्भ पाहिले तर विठ्ठलाचं मंदिरच नव्हे तर पंढरपुरातील शेकडो वास्तू, मंदिरं, मठ, फड आणि घाट यांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पौराणिक साहित्यात देखील येथील वास्तूंचे संदर्भ आहेत, पण पंढरपूरची ओळख ठरलं ते इथलं विठ्ठल मंदिर आणि त्याला कारणीभूत झाले महाराष्ट्रातील संत मंडळी आणि वारकरी. पंढरपुरातील चैत्री, आषाढी, माघी आणि कार्तिकी एकादशीला होणाऱ्या यात्रा आणि इथे उसळणारा भक्तीचा महापूर हा अवर्णनीय सोहळा असतो. त्यातही आषाढी कार्तिकी वारीला ओसंडून जाणारा वारकऱ्यांचा उत्साह विलोभनीय असतो. 750 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी माझे जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी अशी इच्छा व्यक्त केली आणि आजही लाखो वारकरी माऊलींची ती इच्छा पूर्ण करत असतात. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनिया गाठ, याची प्रचिती पंढरीत आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल, विठोबा, विठुराया, पांडुरंग, पंढरीनाथ नावं अनेक पण रूप मात्र एक. कटेवर हात धरून उभं असलेलं हे सावळं रूप अबालवृद्धांना वेड लावतं आणि वारीत तल्लीन होऊन नाचायला भाग पडतं. वी म्हणजे विधाता म्हणजेच ब्रह्मदेव, थ म्हणजे नीलकंठ म्हणजे शंकर आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. विठ्ठलात त्रिदेव सामावलेले आहेत असाच याचा अर्थ. हा विठ्ठल भक्ताच्या हाकेला धावून आला तो इथेच राहिला, तोही एकटाच. पुढे मग विठ्ठलाच्या शोधात रखुमाई आली आणि मग विठ्ठल मंदिराच्या शेजारीच रखुमाईच्या मंदिराची स्थापना झाली. विठू रखुमाईच्या नावाचा घोष हा जरी एकत्र होत असला तरी इथे दोघे एकत्र उभे नाहीत. अशी आख्यायिका आहे
की भगवान कृष्ण ज्यावेळेस पंढरीश पांडुरंग म्हणून या ठिकाणी आले ते दोन गोष्टींसाठी आले. एक, भक्त पुंडलिकांना उद्धार करण्यासाठी, आणि या ठिकाणीच जवळच एक लखुबाई मंदिर म्हणून आहे त्या ठिकाणीच ही रुक्मिणी माता वसलेली आहे. त्या रुक्मिणी मातेला मनवण्यासाठी भगवान कृष्ण पांडुरंगाचं रूप घेऊन या पंढरपूरला आलेले आहेत अशी आख्यायिका आहे. रुक्मिणी माता आणि पांडुरंगाची मूर्ती साधारणतः पंढरपूर सोडून प्रत्येक ठिकाणी एकत्र आहे, पण पंढरपुरामध्ये देवाच्या डाव्या बाजूला रुक्मिणी मातेचं स्वतंत्र मंदिर आहे. याच्यामागं फक्त आख्यायिका अशी ऐकली जाते की देव ज्यावेळेस आपले भक्त पुंडलिक राय आहेत त्यांना मनवण्यासाठी आल्यानंतर त्यांनी जी वीट फेकली त्या विटेवर देव उभारलेले आहेत, आणि त्या ठिकाणी लगेच रुक्मिणी मातेला उभारता आलं नसल्यामुळं रुक्मिणी माता या ठिकाणी बाजूला उभारलेली आहे. पहाटे 4 वाजता विठ्ठल मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर प्रार्थनेनं सुरुवात होते. त्यानंतर नित्यपूजा सुरू होतात. देवाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधं वदनि कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म. या ठिकाणी आत्ताच श्री विठ्ठलाचा महानैवेद्य झालेला आहे. या महानैवेद्यामध्ये देवाला पंचपक्वान्नाचा महानैवेद्य दररोज दाखवला जातो. आपण या ठिकाणी पाहत आहोत या अशा पद्धतीनं हा महानैवेद्य चांदीच्या ताटामध्ये भरलेला असतो. या महानैवेद्यामध्ये पुरणपोळी, साखरभात, बेसनाचा लाडू, साधा भात, भाजी, करंजी, लाडू अशा वेगवेगळ्या पंचपक्वान्नाचा समावेश असतो. प्रत्येक सीझनाचा एक वेगवेगळा महानैवेद्य किंवा एक वेगळा गोड पदार्थ देवाला आपण दाखवला जातो. जसं उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आमरस असतो, पावसाळ्यामध्ये श्रीखंड असतं, आणि थंडीच्या दिवसात बासुंदी असते. अशा वेगवेगळ्या प्रकारचा महानैवेद्य आपण देवाला दाखवतो. वारीसोबत आलेल्या प्रत्येकाला विठ्ठलाच्या दर्शनाची आस असली तरी ते इतकं सहज साध्य नसतं. लाखो लोकांचा गोतावळा असतो. भक्तांसाठी देवळात दर्शनाचे 3 प्रकार आहेत. मुखदर्शन, पददर्शन आणि कळसदर्शन. ज्यांना मुखदर्शन किंवा पददर्शन संभव नसतं ते वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान झाल्यावर मंदिराच्या कळसाचं जरी दर्शन झालं तरी त्यालाच विठ्ठलाच्या दर्शनासम समजतात. झळझळीत सोन सळा, कळस दिसतो सोज्वळा, बरवे बरवे पंढरपुर विठोबा रायाचे नगर, माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे. वेणुनाद तीर्थ चंद्रभागा समर्थ
विठ्ठल दैवत रहिवास, निवृत्ती साकार विठ्ठल आचार, भीवराते नीर अमृतमय। साक्षात निवृत्तीनाथांनी चंद्रभागेला समर्थ म्हणून तिचं गुणगान केलं आहे। पंढरपुरात आल्यावर अर्धवर्तुळाकार होणाऱ्या या भीमा नदीला लोकांनी चंद्रभागा असं नाव दिलं। चंद्रभागेच्या वाळवंटात अनेक संत सज्जनांच्या समाध्या आहेत। यात्रेदरम्यान याच वाळवंटात वारकरी मुक्काम ठोकतात। पुंडलिका वरदा हारी विठ्ठल असं म्हणून ज्या पुंडलिकाचा सर्वात आधी उल्लेख होतो त्या विठ्ठलाच्या परमभक्ताची समाधी महाद्वार घाटावर आहे। माता पित्यांच्या अखंड सेवेची दीक्षा घेतलेला पुंडलिक पंढरपुरात आपल्या माता पित्याच्या सेवेत मग्न असताना साक्षात पांडुरंग त्याच्या भेटीसाठी आले। पुंडलिकाने देवाच्या दिशेनं वीट फेकून मात्यापित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत त्या विटेवर उभं राहून वाट पाहायला सांगितलं। भक्ताच्या विनंतीला मान देऊन देव विटेवर उभा राहिला, तो आज तागायत उभाच आहे। नामदेव रायाने या पुंडलिकाची महती आरतीत गाताना म्हटलं आहेच, पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, देह हे पंढरी आत्मा पंढरी राव, यात्रा महोत्सव सर्व काळ, आम्ही यात्रे करू नित्य यात्रा करू, दर्शनी सादरू पांडुरंग। महाराष्ट्र शासनाने 1985 साली श्री विठ्ठले रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीची स्थापना केली। या स्थापनेमध्ये सुरुवातीला एक बडवे आणि एक उत्पात असे सदस्य होते। याचा 1973 हिशोबाने अधिनियम स्थापित केला गेला आणि हे सगळं करण्याच्या मागे श्री क्षेत्र पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला आणि माता रुक्मिणीच्या दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविक भक्तांची सुलभ दर्शन व्हावं, दर्शन घेत असताना कसल्याही प्रकाराची आर्थिक मागणी इथं होऊ नये, दर्शन घेत असताना वारकऱ्यांना कसल्याही प्रकाराचा मंदिरामध्ये त्रास होऊ नये, प्राधान्यतेनं सुलभ दर्शन वारकऱ्यांना व्हावं ही शासनाची मुख्य योजना होती। आणि त्याच दृष्टिकोनातून आणि इतर सर्व झालेले अध्यक्ष असतील त्यांनी तो प्रयत्न केला, त्यांनी त्याचं आत्तापर्यंत जतन केलं। या समितीच्या माध्यमातून आषाढी यात्रा असेल, कार्तिकी यात्रा असेल, माघी असेल किंवा चैत्री असेल, या चारही एकादशांना वारकऱ्यांना सुलभ दर्शन देण्याची व्यवस्था असते। आषाढीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येऊन पूजा करतात व कार्तिक यात्रेला उपमुख्यमंत्री येऊन पूजा व करायची ही प्रथा अनादिकालापासून चालत आलेली आहे। जेव्हापासून समिती स्थापन झाली तेव्हापासून हे दोघंही जेव्हा पूजा करतात तेव्हा एक वारकऱ्यांचं जोडपं जे लाईनीत असतं त्यांनासुद्धा सोबत घेऊन, म्हणजे मुख्यमंत्रीसुद्धा दर्शन महापूजा करत असताना किंवा दर्शन घेत असताना ते वारकऱ्यांना घेऊनच दर्शन करतात। पहिला सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारकऱ्याचा होतो, मग मुख्यमंत्र्यांचा सत्कार होतो, अशी एक मंदिरे समितीची परंपरा आहे। मंदिराचं पावित्र्य पूर्ण जपून मंदिरे समिती जास्तीत जास्त पद्धतीने याची कशी व्यवस्था होईल, या मंदिरे समितीला एक परंपरा आहे। ती परंपरा कुणाची भजनाची परंपरा असेल, कुणाची दिंडीची परंपरा असेल, कुणाची कीर्तनाची परंपरा असेल, या परंपरा मंदिरे समितीनं जतन केलेल्याच आहेत। आता आपण पावित्र्याचा विचार करतो आणि पावित्र्याच्या दृष्टिकोनातून
बरोबर पहाटे 4 वाजता इथं मंदिर उघडलं जातं. मंदिर उघडल्यानंतर काकडा संपन्न होतो. काकडा संपन्न झाल्यानंतर नित्योपचार म्हणजे नित्य महापूजा संपन्न होती. नित्य महापूजेच्या नंतर भाविकांची दर्शनं सुरुवात होतात. दर्शनं झाल्यानंतर देवाचा नैवेद्य होतो. नैवेद्य झाल्यानंतर 4:30 वाजता देवाचा पोशाख होतो. पोशाखानंतर धूपारती होते व धूपारतीनंतर रात्री शेजारती होते. कोरोनाच्या काळातसुद्धा या प्रथेला आणि परंपरेला कुठंही बाधा येणार नाही. गुणात जरी संख्यात्मक नसेल तरी गुणात्मक याला जपण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पंढरपूरचा पांडुरंग असा आहे, पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च मंगला यतनो हरिही. या जर तुम्ही पांडुरंगाला जर पाहताल तर वर मस्त वर शिवलिंग आहे, मध्ये ब्रह्मा आहे आणि खाली समचरण आहेत. तुम्ही महादेवाकडे गेला तर नुसता महादेव दिसेल, कृष्णाकडे गेला तर नुसता कृष्ण दिसेल, आईकडे गेला तर नुसती आई दिसेल. पण पंढरपूरला जर तुम्ही आलात, आई म्हणजे जे म्हणतात ना रवीर विनायकश चंडी ईशो विष्णू सदैवच, जे सगळे देव जर कशात जर देत दिसत असतील तर ते पंढरीच्या पांडुरंगामध्ये दिसतात. म्हणूनच असं म्हटलंय, आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. असं म्हटलंय, जर आपला संसार सुखाचा करायचा जर असेल, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी, जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. अशा पवित्र नगरीला महाराष्ट्र शासनानं एक चांगल्या पद्धतीची समिती दिलेली आहे. या समितीमध्ये ज्या त्या विषयाची तज्ज्ञ माणसं आहेत आणि ती तज्ज्ञ माणसं अतिशय चांगल्या पद्धतीनं मंदिर समितीचा सर्व देखभाल करीत आहेत. संतांच्या चरणधुळीचा लाभ व्हावा म्हणून संत नामदेव महाराजांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाय देती. यापेक्षा अत्युच्च अशी भक्ताच्या समर्पणाची कथा असूच शकत नाही. नामदेव पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पायरीवर नामदेव महाराजांच्या परिवारातील सर्व व्यक्तींच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. याच पायरीवर नामदेव महाराजांचा मुखवटा ठेवून त्याला पोशाख करतात. समोरच संत चोखामेळा यांचं एक छोटेखानी समाधी मंदिर आहे. संत चोखामेळा यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून नामदेव महाराजांनी चोखोबाच्या अस्थी ओळखून त्या गोळा केल्या आणि विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असं म्हटलं जातं. उधंड आईशील उधंड पाहिल उधंडावर नील क्षेत्र मैने तेराव्या शतकाच्या आधीपासून पंढरपूरच्या वारीचे दाखले इतिहासाच्या पानोपानी सापडतात. संतांना मान देणाऱ्या या वारीत मान अपमान गर्व अभिमान असं काही नसतंच. कुणी उच्च नीच नसतो. इथे असतो पंढरीचा वारकरी. वारी चुको न द्यावी हरी अशी देवाला विनवणी करणारा वारकरी.
त्याला आस असते ती फक्त त्या सावळ्या सुंदर रूपाची. वारीत माऊली माऊली असं म्हणत भजन कीर्तन करणारी ही मंडळी पंढरपूर टप्प्यात आलं की विठू माऊलीच्या नावाचा जयघोष करत धावू लागतात. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू अशा अनेक राज्यातून दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. पार परदेशातूनही या वारीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी परदेशी लोक हजेरी लावतात. या समस्त वारकऱ्यांसाठी वारीचा सोहळा म्हणजे भक्तीचा मोक्षमार्गच. पंढरी नवे एकदेशी, विठ्ठल सर्वत्र निवासी, आम्ही देखिला विठोबा, आनंदे विटेवरी उभा. वारकऱ्यांसाठी वारी पूर्ण करून पंढरपुरात येणं यातच सर्व सुख सामावलेलं असतं. मूर्तीदर्शनाचा हट्ट महत्वाचा असा उरतच नाही. एकमेकांना माऊली म्हणत वारी करणाऱ्या या वारकऱ्यांना एकमेकातच विठ्ठल गवसलेला दिसतो. पदयात्रेचा हा अनुभव वारकऱ्यांना वर्षभराच्या कामाची ऊर्जा देऊन जातो. विठ्ठल नामघोषातच आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या या विठ्ठल भक्तांना विठ्ठलाकडून कसलीही अपेक्षा नसते, ना कोणता नवस ना कोणती देवघेव. देवभक्तीचा भुकेला आणि भक्त नामाचा, दोघे एकमेकांकडून कसलीच अपेक्षा न करता एकमेकात लीन होत असतात. पंढरपूरचा हा वारीचा सोहळा, पांडुरंगाची भक्ती आणि त्याचे वारकरी, हा असा एकमेवा द्वितीय सोहळा आहे ज्यात कुणी कुणाला आमंत्रण देत नाही, कुणी कुणाला निमंत्रण देत नाही. देवाच्या ओढीनं आपसुकच ही मंडळी जिथे असतात तिथून पंढरपूरला ओढली जातात. चोपदाराच्या शिस्तीत वारीचा अजस्त्र सोहळा कोणत्याही गडबडीशिवाय सहज पार पडतो. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. या अभंगातून तुकाराम महाराजांनी जणू प्रत्येक वारकऱ्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे. विठ्ठलाच्या ओढीनं जाणारा प्रत्येक वारकरी हा विठ्ठलाप्रमाणेच संतप्रेमानं ओतप्रोत भरलेला असतो. पंढरपूरपासून 2 किलोमीटर अंतरावर गोपाळपूर इथे कृष्ण मंदिर आहे. चहूबाजूनी भक्कम तटबंदी असलेल्या या मंदिरात गोपाळकृष्णाची मनोहर मूर्ती आहे. वारकरी परंपरेत सर्व उत्सवांची सांगता गोपाल काल्यानं होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पालख्या काल्यासाठी गोपाळपूरला जातात. विविध दिंड्या आणि पालख्या पहाटेपासून या ठिकाणी येऊन काला करतात. इथल्या दहीहंडीचं महात्म्य अबाधित आहे. पालखीसमोर काल्याचं कीर्तन होतं आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होते आणि पालखी पुन्हा पंढरपुरी मार्गस्थ होते. या देवाच्या नगरीत बऱ्याच साधू संत मंडळींची संस्थानं आणि मठ दिसून येतात. त्यातलाच हा संत गोपाळनाथ महाराजांचा मठ. सखे गोपाळांना विठ्ठलानं इथेच दर्शन दिलं होतं असं म्हणतात. अंजनगाव सुरजी इथे मूळ मठ आहे, पण विठ्ठलाच्या ओढीनं पंढरपुरी असलेला हा मठ सखा गोपाळ मठ म्हणून ओळखला जातो. विदर्भातल्या अंजनगाव सुरजी इथे मूळ मठ आहे, पण विठ्ठलाच्या ओढीनं पंढरपुरी असलेला हा मठ सखा गोपाळ मठ म्हणून ओळखला जातो. श्रीनाथ समर्थ सद्गुरु परब्रह्मनाथ. विद्यमान मठाधिपती आचार्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांच्या सानिध्यानं या मठाला ज्योतिर्मय करताना भक्त तल्लीन होऊन जातात. जणू काही साक्षात विठुराया आणि सारी संत मंडळी या वारकऱ्यांचं बोट धरून वारीचा प्रत्येक क्षण साजरा करीत असतात. काही किलोमीटरच्या प्रवासाची ही वारी या वारकऱ्यांसाठीच नव्हे तर हा सोहळा अनुभवणाऱ्या प्रत्येकासाठी जन्माची शिदोरीच बनून जाते. वारीनंतरही जर पंढरपुरात काय उरत असेल तर फक्त एकच जयघोष.
पुंडलिका वरदा हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। पंढरपूरच्या कणाकणातून अणुरेणूतून अहोरात्र एकच नाद घुमत असतो, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव।